महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. चाकण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राम भरोसे. रुग्णालयाची संरक्षण भिंत पाडूनही अधीक्षक बघायच्या भूमिकेत. चाकण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा राम भरोसे असल्याचं दिसून आलंय. रुग्णालयाच्या पूर्वेकडील परिसरात एका विकासकाकडून इमारतीचं बांधकाम सुरू असून त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेत थेट रुग्णालयाची संरक्षण भिंत पाडून थेट बांधकामासाठी लागणारं साहित्य रुग्णालयाच्या जागेत ठेवून बांधकाम सुरू केलंय. त्यावर आम्ही रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी आम्ही त्यांना नोटीस दिली आहे. त्यांनी जर पुढील 2 दिवसातही रुग्णालयाची संरक्षण भिंत बांधून दिली नाही तर त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली जाईल असं सांगितलंय. पण त्या विकासकाकडून अर्ध बांधकाम पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचे प्रशासन डोळे झाकून का बसले होते की त्यांना स्वतःच्या अंतर्गत येणारी भिंत पाडल्याचं दिसलंच नाही की काही आर्थिक तडजोडी तर झाल्या नाहीत ना, असे एक ना अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेत. रुग्णालयाच्या मालमत्तेची देखभाल करण्याचा अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाचा असतो, तर त्या तयार झालेल्या मालमत्तेचं संरक्षण करणं हा अधिकार संबंधित संस्थेचा किंवा रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा असतो. पण इथे अधीक्षक यांनी जर परवानगी घेतली नसेल तर त्यांना त्या विकासकाला त्या ठिकाणी संरक्षण भिंत का तोडू दिली? जर त्यांना ती बेकायदेशीर पाडली असं समजून चाललं तर भिंत तोडेपर्यंत अधीक्षक व रुग्णालय प्रशासन बघ्याची भूमिका का घेत होते किंवा त्यांनी आजपर्यंत बघ्याची भूमिका का घेतली हा मात्र न उमगणारा प्रश्न आहे. त्यावर आता अधीक्षक यांनी डोळे उघडून कारवाई करण्याचं धाडस करणार की फक्त कानाडोळा करून सरकारी मालमत्तेचं नुकसान उघड्या डोळ्यांनी बघत राहणार हेच पाहावं लागेल. पण यात कुठेतरी दालमेकूच काल आहे नक्की. न्यूज 15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे.